आमचा उद्देश आणि मागण्या अशा आहेत की नुकताच पावसाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने सन्माननीय कृषीमंत्री महोदयांनी ह्या कृषी व्यवसायासाठी म्हणजे बियाणे खते आणि कीटकनाशके याच्यासाठी काही नवीन 4 कायद्यांचा मसुदा त्या ठिकाणी तयार करून ठेवलेला आहे, ज्याची अंमलबजावणी किंवा मंजुरी ही येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला होणार आहे। या 4 कायद्यांची आवश्यकता सद्यस्थितीमध्ये राज्यामध्ये नाही असं आमच्या कृषी विक्रेत्यांचं मत आहे, कारण देशामध्ये संपूर्ण देशामध्ये केंद्र शासनाचे कायदे आपल्या या ठिकाणी या व्यवसायाला लागू आहेत की जे कायदे वर्षानुवर्षे चालत आले त्याच्यामध्ये नंतर वेळोवेळी अमेंडमेंट होत आल्या, त्यानंतर आता या जुन्याच कायद्यांमध्ये अजून अधिकचे काही अमेंडमेंट राज्य शासन करते की ज्याला आमचा विरोध आहे। याच्यामध्ये आम्ही कृषी केंद्र चालक हे कंपन्यांकडून सीलबंद बियाणे असतील, कीटकनाशके असतील किंवा खते असतील हे आम्ही कंपन्यांकडून सीलबंद घेतो, सीलबंदच विकतो की ज्या कंपन्यांना शासनाची परवानगी असते त्याच कंपन्यांचा आम्ही सीलबंदच विकत असतो, आणि या कंपन्यांमधून कंपनी लेवलवरती आपल्या महाराष्ट्राच्या कृषी विभागाचे अधिकारी त्याचं सॅम्पलिंग करून घेतलेलं असते, बॅच सॅम्पलिंग म्हणतात, ते झाल्यावरच तोच माल आम्ही सीलबंद माल आम्ही खाली सर्व कृषी केंद्र चालक राज्यातले 70,000 कृषी केंद्र चालक हे विकत असतो, आणि त्या कृषी केंद्र चालकाला सुद्धा या नवीन कायद्याद्वारे जबाबदार धरण्यात येणार आहे। आमची अशी मागणी आहे की आमचा या कायद्यांना विरोध असणार नाही, आपण जो निर्माता आहे या उत्पादक जो आहे त्या उत्पादकावरच याच्यामध्ये काही अप्रमाण आढळलं तर कारवाई करावी अशी आमची या कायद्याच्या अनुषंगाने पूर्ण राज्यातील दुकानदारांची मागणी आहे। म्हणून आम्ही आता येणाऱ्या 2, 3 आणि 4 नोव्हेंबरला पूर्ण राज्यभरातील 70,000 कृषी केंद्र चालक हे बंद पुकारतो आहे आणि सर्व राज्यातील दुकानं बंद राहणार आहेत। या आंदोलनामध्ये राज्यामध्ये शासनाच्या परवानगीचे लायसन्सधारी 70,000 दुकानं आहे आणि पूर्ण 70,000 कृषी केंद्र याच्यामध्ये सहभागी होणार आहे। ह्या नवीन कायद्याची अंमलबजावणी शासन करत असताना त्याच्यामध्ये डीलर ह्या नावाचा उल्लेख केलेला आहे, मग डीलर हा निर्माता का कृषी केंद्र चालक विक्रेता असा स्पष्ट उल्लेख त्याच्यामध्ये कुठेही दिसत नाही आहे, ती सुद्धा आमची या कायद्याला विरोध करायची एक प्रमुख मागणी आहे। किती दिवसांपर्यंत आता बंद राहील? आता आम्ही सुरुवातीला लाक्षणिक 3 दिवसाचा बंद घेतो आहे, त्या नोव्हेंबरचा 2, 3 आणि 4 तारखेला। त्याच्यानंतर आम्ही जर शासनाने आमचं म्हणणं ऐकून ना घेतलं नाही तर आम्ही बेमुदत बंद पुकारणार आहोत। हो, काय नावांपद काय तुमचं? मी राज्याच्या ऍग्रो डीलर असोसिएशन आहे, महाराष्ट्र सीड पेस्टिसाइड फर्टिलायझर डीलर असोसिएशन म्हणजे त्याला शॉर्टकटमध्ये आम्ही मापदा म्हणतो, या मापदाचा मी राज्याचा अध्यक्ष आहे। नाव? विनोद तराडा पाटील।